राहुल स्ट्राइक वरती नॉन स्ट्राइक यांना अक्षय देशमुख मॅन फ्रॉम कानोर चा खेळाडू मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेणारा खेळाडू होता. सामना सुरू होतोय, लेट्स प्ले. पहिलाच बॉल टॅप केला जातोय आणि पहिल्याच बॉल वरती एकेरी धाव. एकने धावसंख्या सुरू झालाय. गोलंदाज बॉलर्स बॉलर्स नेम वैभव. गोलंदाजी मार्क वरती वैभवला. तीन ओव्हरचा सामना आहे. यावेळेस पुन्हा एकदा फटका तर चांगला आहे आणि रन सुद्धा मिळतील का त्या ठिकाणी. पडगा पारेषण अतिशय चांगली कामगिरी झालेली आहे. हार्ड लक, बेटर लक नेक्स्ट टाइम. पुढच्या वेळेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. असंच सहकार्य असू द्या. बोलल्या अक्षय यावेळेस बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र सिलिमिड ऑनला राहिला आहे आणि तोपर्यंत एक धाव मिळाली आहे. चांगली गोलंदाजी पहा मिळतो आपल्याला. गोलंदाज वैभव ला पाहतोय आपण. ठाणे सर्कल विपक्ष एस सी ए आणि सेमी फायनल पाहिलं तर पनवेल संघ अंतिम मॅच खेळ आजच्या दिवसामध्ये. लेग स्टंप सोडून जातोय पंच वाईडची गुण करत असताना. अगदी चांगला चेंडू बॅट अँड पॅड मधून जातोय. वेग भरपूर होता वैभवकडे आणि डार्ट चेंडू फेकला जातोय. कारण तीन ओव्हरचा सामना, एकूण चार धावा स्कोरबोर्ड वरती, चार चेंडूंचा खेळ संपला असताना अतिशय चांगली गोलंदाजी पाहा मिळतोय. मागच्या मॅच सुद्धा वन साइड एकतर्फी पाहा मिळाला. लास्ट मोमेंटला टॅपिंग केलं जातोय. एक धाव कम्प्लीट. अतिशय चांगली गोलंदाजी. इथे मोठे फटके खेळल्यापासून ठाणे सर्कल या टीमला वंचित ठेवलं गेलंय. लास्ट गो. पुन्हा एकदा फटका फसतोय मात्र जवळपास खेळाडू नाहीये आणि तोपर्यंत कोणत्याही प्रकारची धाव मिळाली नाही. षटक संपलाय पहिला. व्हेरी गुड बॉलिंग फ्रॉम वैभव. अतिशय चांगला स्पेल आतडत असताना धावसंख्या फक्त आणि फक्त पाच.
चला फिल्डिंग लावा लवकर प्लीज अलीज संघ एस सी ए पहले षटकत फक्त पांच धावा गोलंदाज गोडविंदे सर बॉलिंग ट्रैक वरती पहा मिलता अपने सलामी की जोड़ी अद्यापी पावतो अपन राहुल अक्षय ये दोन बैट्समन ठाणे सर्कल या टीम चे पहला बॉल बिग शॉट खेलने का प्रयत्न एक चेंडू डॉट आता मात्र इतना धाबा जमवने थोड़े से प्रयत्न करावे लगते क्लीन बोल्ड फलंदाज बाद झाला चेंडू एस्टेन वरती आदलला फार मोठी विकेट राहुल ची या ठिकाणी मिळत होता न्यू बैट्समन जयेश मैदान मध्ये येत असताना वन डाउन चा फलंदाज आया ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र डीप मध्ये जातो एक धाव कंप्लीट केली दुसरे धावेचा प्रयत्न होता नकार दिलाय आणि धाव मिळते ती एक आणि चेंडू जाईल आउट ऑफ पार्क षटकार आला या जयेश बैट मधून गरज होती एखाद्या मोठ्या फटक्याची एकदम पावरफुल फटका मनगटातली ताकत असते ना ती दाखवली आहे खेळाडूने पुन्हा एकदा आता मात्र जास्त उंची नाहीये मात्र तरी सुद्धा क्षेत्ररक्षक होते अंदाज चुकला आणि चेंडू वन बाउंस चौकार ऑनबोर्ड दोन षटकांचा खेळ संपलाय पहिल्या ओव्हर मध्ये पाच धावा दुसऱ्या ओव्हर मध्ये 12 आल्या पहिल्या दोन चेंडूवरती एकही धाव नव्हती आणि येथे जरी 18 बॉल मध्ये 25-30 धावा झाल्या तरी एक फायटिंग स्कोर होईल कारण आता धावा जमवणं थोडस अवघड जातोय एससीए टीम जास्त वेळ मीटिंग करू नका प्लीज चला जर वेळ असला तर सेमी फायनलचा सामना आपण चार षटकांचा खेळू पण वेळ असला तर
अभिषेक कुमार, अक्षय देशमुखला पाहतोय स्ट्राइक वरती. पहिलाच बॉल बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न, फटका पसलाय मात्र नो मॅन लँड्स मध्ये ट्रॅव्हल होईल. दुसरे धाव कॉल दिला गेलाय आणि दोन धाव अंकित होत असण स्कोरबोर्ड वरती पहा मिळतोय. धाव संख्या दोन ने पुढे सरकते, 29 धावा. फटका दर चांगला, स्वीट साऊंड अगदी सरळ, लॉंगॉनच्या वरून हाय अँड हँडसम षटकार. षटकाराने मात्र धाव संख्या फ्लाय होत असताना 25. पुन्हा एकदा जागेवरून पोच घेतली आणि षटकार. हाताला चेंडू, ब्रश होऊन पाठीमागे निघून जातोय. लागोपाठ दोन चेंडू, दोन षटकार. व्हॉट अ बॅटिंग! स्वरूपाची धाव मिळेल. दोन षटकार आल्यानंतर मात्र थोडासा आखूड टप्प्याचा वाल फेकला गेलाय. स्कोरबोर्ड वरती धाव पाहतोय 32-32 धावा. अद्याप या षटकामध्ये दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आताचा उंचावरून खेळला क्षेत्ररक्षक आहेत मात्र बनतील प्रेक्षक. आणखीन एक षटकार. आठ चेंडू वरती फक्त पाच धावा होत्या. आठ चेंडू वरती फक्त पाच धावा होत्या आणि पुन्हा एकदा ओहो उंचच उंच आणि लांबच लांब षटकार येतो. जयच्या बॅट मधून उडवला गेला डीप मिड विकेट क्लिअर करत असताना शेवटच्या बॉल वरती षटकार टोकलाय आणि एकूण धाव संख्या हाय स्कोर पाहायला मिळतोय 44-44.
आज पहिलं सत्र संपलंय 44 झाला 45 ची गरज आहे येणाऱ्या हा आजच्या दिवसामध्ये येतून जो जिंकेल तो मात्र अर्बन पनवेल या टीम सी सेमी फायनलचा मॅच खेळेल तर खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये एकूण 44 बनवल्या 45 लक्ष आहे पहिल्या 8 चेंडूचा विचार केला तर 8 चेंडूवरती फक्त आणि फक्त 5 धावा होत्या आणि 10 चेंडूवरती आल्या त्या 39 धावा 10 चेंडूवरती 39 बनवल्या सलामीची जोडी मैदानामध्ये अक्षय आणि गोडबिंदे सर मैदानामध्ये गोलंदाज पाहतोय आपण अक्षय देशमुख विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये नागती साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे विकेट हॅट्रिक साठी स्ट्राईकला अक्षय नॉन स्ट्राईकला गोडविंदे सर आणि सामना सुरू होतोय चला अद्याप एक सामना पेंडिंग आहे 6 वाजून घेऊयात आता 6:05 झालेत आणि आजच्या दिवसात 13वा पहिलाच बॉल अक्षयकडे वेग आहे आणि वेगावरती हा इम्प्रेस होऊन खेळतोय गेली 5-7 वर्षापासून पाहतोय खेळाडूला एक युवा गोलंदाज आहे कानोर बॉईज या टीमचा वांगणी परिसरातील तो संघ आहे आणि आता ठाणे सर्कल या टीममधून खेळतोय फुलटॉस एज लागली आहे खेळाडू कीपरने मात्र जेल टिपत असताना पहिला धक्का मिळालाय 0 धावसंख्येवरती डीजे फ्रॅकी दोन चेंडूवरती एकही धाव नाहीये पवार न्यू बॅट्समन अक्षय यावेळेस पुन्हा एकदा बीट करत असताना पहा मिळतोय आपल्याला पंचांकडे अपील केलंय पंचांना विवश केलं या ठिकाणी खूप स्ट्रॉंग अपील होत अपिलामध्ये जास्त उत्साह पाहायला मिळाला मात्र पंच आपल्या निर्णयावरती ठाम होते अतिशय चांगले पंचांची सुद्धा कामगिरी आजच्या दिवसामध्ये प्रवीणजी विषय जे मामनोलीचे आहेत आणि किरण शिंदे जे डोंबिवलीचे आहेत अंडरअर्मचा खेळाडू पहा मिळतात आपल्याला यावेळेस पुन्हा एकदा लिडिंग आहे चेंडू पाठीमागे एक धाव डिक्लेअरने काही होणार नाहीये कारण 45 लक्ष आहे त्यामुळे आता बिग शॉट खेळावे लागतील चांगली गोलंदाजी तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण एक बाद दोन दुसरे षटक मार्गस्थ असताना त्यापर्यंत 9 चेंडू फेकले गेलेत म्हणजे अर्ध आता फक्त 9 चेंडू फेकायचे आहेत दूरवरून क्षेत्ररक्षक आल्यात फक्त पुन्हा एकदा एकच जाव चांगली फिल्डिंग अक्षय होते लॉंग ऑनला
आता मात्र सामने पदे पूर्णपने मजबूत पकड़ के लिए ठाणे सरकार या टीम ने अगोदर बैटिंग करत असताना टोकले 26 धावा फटका तर चांगला है डीप मध्ये खेळात एक जाव एकापेक्षा जास्त काही नाही आहे त्यामुळे आता सामना जास्त जास्त ठाणेच्या बाजूने पाहा मिळतोय फक्त औपचारिकता यस कारण आता शेवटचा बॉल बाकी असेल धावसंख्या फक्त 4 फक्त 4 धावा 12 चेंडूंचा खेळ संपलाय फक्त 4 धावा आता विजयासाठी 6 मध्ये 40 46 पनवेल कर्णधार कमेंट्री बॉक्स कडे येऊन थांबायचे पनवेल संघ कर्णधार कमेंट्री बॉक्स कडे येऊन थांबायचे हा सामना संपल्यानंतर लगेच नाणेफेकी होणार आहे आजच्या दिवसाचा सेमीफायनलचा सामना शेवटचा सामना हा सुरू असलेला सामना संपल्यानंतर विजयी संघाचा कर्णधार कमेंट्री बॉक्स कडे येईल जय शेवटचं षटक फेकण्यासाठी 6 चेंडू अद्याप 4 गरज आहे पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न षटकार 6 धावा जे एखादा माणूस झोपलेला असेल त्याला उठवशील तू पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय पुन्हा एकदा वन्स अगेन मात्र क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टिपलाय तो जेल संपलाय तो मात्र गोडविंदे सरांचा खेळ पुन्हा एकदा बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न कव्हरचा सर्कल पुढे सरकलाय जेल ड्रॉप आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद बाद झालाय फलंदाज कारण आता फक्त औपचारिकता आहेत आणि 3 चेंडू फेकायचे आहेत कांबळे सर आले आता बॅटिंग ऑर्डर मध्ये वैभव नॉन स्ट्रायकिंगला एकेरी धाव शिव नाहीत समोर फक्त एकच धाव औपचारिकता फॉर्मॅलिटीज पूर्ण करावी लागेल धावसंख्या 12 स्कोरबोर्ड वरती चेंडू फेकून झाल्यात ते 16 हा सुद्धा सामना एकतर्फी मॅच पहा मिळाला फटका तर चांगला आहे दुरून खेळला क्षेत्ररक्षक आहेत फलंदाज बाद होण्याची संभावना होती मात्र लास्ट मोमेंटला जेल सुटला जातोय जवळ जवळ अगदी हातामध्ये जेल विसावला होता लास्ट टू गो लास्ट बॉल याच्यानंतर आजच्या या दिवसामध्ये शेवटचा सामना होईल तो म्हणजे अर्बन पनवेल आणि त्याचबरोबर ठाणे सर्कल या दोन टीम मध्ये
आणि इथे मात्र विजय मिळत असताना ठाणे सर्कल टीम हा तीन षटकांचा सामना होईल लक्षात ठेवा आपण. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतोय. खऱ्या अर्थाने ज्याने बॅटिंग केली लागोपाठ षटकार चौकार दाखवले तोच फलंदाज ठरला जयेश या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो.